नमस्कार आ, मी प्रमोद अंबळकर आज या जागतिक महामारीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्यासाठी एक छोटीशी मुक्तछंदातली एक रचना घेऊन आलेलो आहे मला असं वाटतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकजण आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे तर गावामध्ये असं काय आहे तर आपण म्हणतो की गावाशी माझी नाळ जुळलेली आहे तर हे नाळ नावाची एक माझी मुक्तछंदातली रचना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर लहानपणी वावरात जात असताना पायाला लागायचं ज्वारीचं धसकट सांडायचं रक्त भळाभळा आणि हातपाय कापायचे लटपट तेव्हा बाप घ्यायचा मुठभर माती आणि चोडायचा जखमेवर आणि म्हणायचा दोन दिवसात बरी होईल जखम आज शहरात माझ्या मुलाच्या पायाला लागते सुबक टायलची ठेच फक्त आणि मला गाठावा लागतो दवाखाना सर्व युक्त शहरातल्या मातीत नाहीच का म ताकद माझ्या मुलाच्या पायाची जखम कर बरी करण्याची तेव्हा मला आठवले की बापानं माझी नाळ पुरून ठेवली आहे माझ्या वावरात आणि मी मी माझ्या मुलाची नाळ ठेवली नाळ जतन केंद्रात भविष्यातल्या एखाद्या मोठ्या रोगावर उपचार म्हणून तेव्हा मी विसरलोच की जगातले सगळे दुःख मातीच्या संगतीनं विसरता येतात म्हणूनच मी निघालोय माझ्या मुलाची नाळ जतन केंद्रातून काढून मातीत पुरायला मातीत पुरायला धन्यवाद